नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शब्द समूहाबद्दल एक शब्द, शिष्यवृत्ती परीक्षेकरिता उपयुक्त व्हिडिओ शब्द समूहाबद्दल एक शब्द। अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा। अस्तावधानी। अरण्याचा राजा वनराज, अरण्याची शोभा वनश्री, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र, इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन वतन, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा, भाषण ऐकणारे श्रोते, अंग राखून काम करणारा अंगचोर, कथा सांगणारा कथेकरी, कथा गोष्ट लिहिणारा कथाकार, कल्पना नसताना आलेले संकट घाला, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष, कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ, कष्ट करून जगणारा श्रमांवर जगणारा श्रमजीवी कष्टकरी, कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री, गाणे गाणारा गायक, कमी आयुष्य असलेला अल्पायु अल्पायुषी, कमी वेळ टिकणारा अल्पजीवी क्षणभंगूर, कादंबऱ्या लिहिणारा अथवा लिहिणारी कादंबरीकार, किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट, कुस्ती खेळण्याची जागा आखाडा, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतघ्न, कैदी ठेवण्याची जागा कारागृह बंदीशाळा तुरुंग, खूप दानधर्म करणारा दानशूर, खूप आयुष्य असलेला दीर्घायू दीर्घायुषी, खूप मोठा विस्तार असलेले ऐसपैस विस्तीर्ण, खूप पाऊस पडणे अतिवृष्टी, गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास, गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ, घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित, घोडे बांधायची जागा पागा किंवा तबेला, चरित्र लिहिणारा चरित्रकार, चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक चवाठा, अनेकांमधून निवडलेले निवडक, चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष, चित्रे काढणारा चित्रकार, जमिनीखालील गुप्त मार्ग भुयार, जमिनीवर राहणारे प्राणी भूचर, जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी उभयचर, जमिनीचे दान भूदान, जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार, ज्याला आई वडील नाहीत असा पोरका अनाथ, ज्याच्या हातात चक्र आहे असा
चक्रपाणी चक्रधर, ज्याला मरण नाही असा अमर, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, ज्याला लाज नाही असा निर्लज्ज, ज्याचा तळ लागत नाही असा अथांग, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, ढगांनी भरलेले ढगाळलेले अभ्राच्छादित, तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा, थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट, दगडावर दगडाची मूर्ती घडवणारा शिल्पकार, दगडावर कोरलेले लेख शिलालेख, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक, दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम, दारावरील पहारेकरी द्वारपाल दारवान, दुष्काळात सापडलेले लोक दुष्काळग्रस्त, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी, दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम, देशाची सेवा करणारा देशसेवक, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी, धान्य साठवण्याची जागा कोठार, नदीची सुरुवात होते ती जागा उगम, नदीतील खोलगट भागातील खोल पाणी डोह, नाटक लिहिणारा नाटककार, होडी चालवणारा नावाडी नाखवा नाविक, नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट अभिनेता, नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा, पहाटेपूर्वीची वेळ उषककाल, पाऊस मुळीच न पडणे अवर्षण अनावृष्टी, पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक, पायात जोडे न घातलेला अनवाणी, पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक, पायी जाणारा पादचारी, पाण्याखालून चालणारी बोट पानबुडी, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक पूरग्रस्त, पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व, प्रेरणा देणारा प्रेरक, फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त अन्नछत्र, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई, बस गाड्या थांबण्याची जागा बस स्थानक, बातमी आणून देणारा अथवा देणारी वार्ताहर, बातमी सांगणारा अथवा सांगणारी वृत्त निवेदक वृत्त निवेदिका, भाषण करणारा वक्ता, मन चित्त आकर्षित करणारा मनोहर चित्ताकर्षक मनोवेधक चित्तवेधक, मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गोदाम कोठार वखार, माकडाचा खेळ करून दाखवणारा
मदारी, मासे पकडणारा कोळी, मूर्ती बनवणारा मूर्तिकार, मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक, मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक, मोजता येणार नाही असे अगणित असंख्य, श्रेष्ठ महान ऋषी महर्षी, मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय, योजना आखणारा योजक, रणांगणावर आलेले मरण वीरमरण, रक्षण करणारा रक्षक, रात्रीचा पहारेकरी जागल्या, राज्यातील लोक प्रजाजन रयत प्रजा, रोग्यांची शुश्रूषा करणारी परिचारिका, लग्नासाठी जमलेले लोक वऱ्हाडी, लढण्याची विद्या युद्धकला, लाखो रुपयांचा धनी लक्षाधीश, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, लोकांचा आवडता लोकप्रिय, लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य, लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक, वनात राहणारे प्राणी वनचर, डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन, वाडवडिलांकडून मिळालेली वडिलोपार्जित, विमान चालवणारा वैमानिक, व्याख्यान देणारा व्याख्याता, शत्रूकडील बातमी काढणारा हेर, शत्रूला सामील झालेला फितूर, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचान, शेती करतो तो शेतकरी, शोध लावणारा संशोधक, सतत काम करणारा दीर्घोद्योगी, सतत निंदा नालस्ती करणारा निंदक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष, संकट दूर करणारा विघ्नहर्ता, सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या, सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथालेखक, सुखाच्या मागे लागलेला सुखलोलू, स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन, स्वतः संपादन केलेली स्वार्जित स्वसंपादित, स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा स्वार्थी, स्वतःबद्दल अभिमान असणारा स्वाभिमानी, स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य, दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा उदार दिलदार, स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी, स्तुती करणारा भाट, हत्तीला काबूत ठेवणारा माहूत, हरिणासारखे डोळे असणारी मृगाक्षी हरिणाक्षी, हरिणासारखे डोळे असणारी मृगनयना कुरंगनयना, हिंडून करायचा पहारा गस्त, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत
आ सेतु हिमाचल। धन्यवाद।